मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरातून जाणारा मुख्य महामार्ग क्रमांक 6 वरील ढाकणा फाट्याजवळ गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर पावसाचे पाणी तलावासारखे जमल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दररोज या ठिकाणी लहान मोठे अपघात घडत होते. यालाच अनुसरून परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र माळवे यांना पाणी निकासी करून देण्याबाबत विनंती केली होती. विनंतीला अनुसरून उपअभियंता राजेंद्र माळवे यांनी तात्काळ सदर माहिती धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे तसेच पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांना देऊन जेसीबीच्या सहाय्याने राबट्याखाली जमलेला कचरा आणि पाणी बंद करण्याकरिता टाकण्यात आलेल्या विटा आणि काँक्रीटचा माल काढून पुन्हा एकदा पाण्याची निकासी सुरू करून रस्त्याला पाणीमुक्त केले आहे. राबट्याच्या खालून पाण्याची निकासी झाल्यानंतर रस्त्यावरील साचलेलं पाणी पूर्ण कमी होऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याचे दिसून आले. मुख्य महामार्ग क्रमांक 6 वर गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी राबटा काढून बाजूच्या नाल्यामध्ये पाण्याची निकासी काढण्यात आली होती. मात्र कालांतराने या ठिकाणी जुन्या शेतमालकांनी शेत विकून तदनंतर नवीन मालकाने लेआउट करिता राबटा बंद केला होता अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सद्य परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदर राबट्याला मोकळा करून पाणी निकासी सुरू केली असून परिसरातील नागरिक तसेच मुख्य मार्गावरून चालणाऱ्या प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांचे आभार व्यक्त केले आहे. तस्मिन शेख, जुगल किशोर जयस्वाल सह सुलेमान मेमन, विदर्भ न्यूज, धारणी.